नमस्कार, मी अदिती ऑथेंटिक कोकण मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी मार्केटमधून ताजा हलवा आणलेला आहे। या हलव्या माशाचे आपण लहान तुकडे करून छान फ्राई करून घेणार आहोत। तर मी हा हलवा मासा आता कापते आणि त्याचे लहान तुकडे करते। हलवा कापून धुवून घेतलेला आहे मी। आता या हलव्याला मॅरिनेट कसं करायचं ते पाहूया आपण। मॅरिनेशनसाठी हलव्याला आपण उकळून घेऊया। थोडंसं कोकम पाण्यात भिजत घालून त्याचा जो रस येईल तो रस आपल्याला ह्या हलव्याला लावून घ्यायचा आहे। हलव्याचे तुकडे आपल्याला एक अर्धा तास मॅरिनेशन साठी ठेवून द्यायचे आहे। आता हलव्याच्या वरच्या कोटिंग साठी लागणारा मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी तांदळाचे पीठ लागणार आहे। या पिठामध्ये आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे आणि 2 चमचे लाल तिखट टाकून हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा तासाने या फिशना पाणी सुटलेलं आहे, हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। या फिशमधलं मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे। आता ह्या पीसेसने आपल्याला हळद आणि लाल तिखट लावून घ्यायचं आहे। मी यामध्ये 1 चमचा हळद टाकते आहे आणि 2 चमचे लाल तिखट टाकते। प्रत्येक फिशची एक वेगळी टेस्ट असते आणि ही जर टेस्ट तुम्हाला घ्यायची असेल तर बाकीच्या मसाल्यांचा कमीत कमी वापर करा। फक्त लाल तिखट, हळद, कोकम आणि मीठ या 4 गोष्टी कोणत्याही फिशसाठी पुरेशा आहेत। या 4 गोष्टी व्यवस्थित तुम्ही लावल्यात की तुम्हाला प्रत्येक फिशची एक वेगळी टेस्ट येईल। तेल गरम होईपर्यंत आपण या सगळ्या फिशना कोटिंग करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। या तेलामध्ये मी लसणीच्या पाकळ्या सोडते। या लसणीच्या पाकळ्या ब्राऊन झाल्यानंतर ते एका बाजूला सरकवून ठेवायचे आणि आपल्याला हे जे सगळे फिश आहे ते सगळं तेलामध्ये सोडून घ्यायचे। पाच मिनिटांनंतर आपल्याला हे सगळे फिश परतून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूने फिश फ्राय झाल्यानंतर आपल्याला हे फिश एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।